हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. बघा, आपण इथे मंथनच्या एक्झाम मधील मागच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जाती इथे बघितल्या होत्या. कार्यात्मक व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती कोणत्या आहेत ते इथे बघितल्या होत्या. आज आपण यामधील कार्यात्मक व्याकरणामधील दुसरा जो पॉइंट आहे लिंग, तो इथे बघतोय. तर लिंग म्हणजे काय? तर एखाद्या नामावरून ते पुरुष जातीचे म्हणजे नर आहे की स्त्री जातीचे म्हणजे मादी आहे हे आपल्याला कळते. यालाच आपण नामाचे लिंग असे म्हणतो. तर बघा, मराठी भाषेत तीन लिंगे मानली जातात. तर तीन लिंगे कोणती? पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. ही तीन लिंग आहेत. तर खाली काही इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अभ्यास करा. पहिलं वाक्य आहे, संजय पुस्तक वाचतो. इथे बघा, संजय या शब्दाखाली अंडरलाईन आहे. दुसरं वाक्य आहे, गाय दूध देते. यामध्ये गाय या वाक्याखाली अंडरलाईन आहे. आणि तिसरं वाक्य आहे, सचिन चित्र काढतो. तर इथे चित्र या वाक्याखाली अंडरलाईन आहे, सॉरी शब्दाखाली अंडरलाईन आहे. संजय, गाय आणि चित्र या तीनही वाक्यातील हे जे शब्द आहेत यामध्ये अंडरलाईन केलेले आहेत. ठीक आहे. वरील वाक्यातील संजय, गाय, चित्र ही नामे आहेत, म्हणून संजय या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो. ठीक आहे, म्हणजे नर. गाय या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो, म्हणजे मादी. आणि चित्र या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही. यावरून ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग, ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग, आणि ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुसकलिंग असते. ठीक आहे. खरी बघा, इथे ब्रॅकेटमध्ये संजय म्हणजे तो संजय म्हणजे पुल्लिंग, गाय ती गाय म्हणजे स्त्रीलिंग, आणि चित्र ते चित्र म्हणजे नपुसकलिंग. म्हणजे थोडक्यात लक्षात आलंय की तो हे शब्द काय दाखवतो? पुल्लिंग दाखवतो, ती स्त्रीलिंग आणि ते नपुसकलिंग. ठीक आहे. तर याप्रमाणे पुल्लिंगी नामाचा तो या शब्दाने, स्त्रीलिंगी नामाचा ती या शब्दाने व नपुसकलिंगी नामाचा ते या शब्दाने उल्लेख केलेला जातो. उदाहरणार्थ, तो डोंगर, तो समुद्र, तो आंबा, ती नदी, ती शाळा, ती चिमणी, ते झाड, ते चांदणे, ते शेत, हीच पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग नामे आहेत. काही पुल्लिंग आणि स्त्रीलिंग व नपुसकलिंग नामे आपण इथे बघणार आहोत. आता पुल्लिंग बघा, तो वारा, तो मेघ, तो तरू. स्त्रीलिंग नामेमध्ये ती फिरकी, ती धरा, ती गिरकी. नपुसकलिंग नामामध्ये ते नभ, ते झाड, ते हरिण. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तो, ती आणि ते हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग हे तीनही लिंगाचे प्रकार आपल्या लक्षात येतात. आणि कोणत्याही प्रकारचं वाक्य असेल तर त्यामधून आपल्याला जे लिंग विचारलेलं आहे, जे ज्या शब्दाखाली अंडरलाईन केलेलं आहे, त्यावरून आपण हे कोणतं लिंग आहे हे आपण सांगू शकतो. ठीक आहे मुलांना, यावरील कोणताही प्रश्न विचारला तर तो तुम्ही नक्कीच सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच प्रमाणे एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.